भुसावळ येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी तापी नदी पात्रावरील 20 ते 25 गणरायाचे केले विसर्जन. येत्या 13 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर गणरायाचे आगमन झाले. खूप मोठ्या श्रद्धेने घरात व मंडळात गणपतीची स्थापना करत असतात. अनेक मंगण्याचे साकडे घालून गणरायाला कोणी 1.5 दिवसाने तर कोणी 5 दिवसाने गणरायाला निरोप देत असतात. भुसावळ तालुक्यात तापी नदी पात्रात अनेक जणांनी गणपतीला निरोप देताना गणरायाची मूर्ती ही विसर्जित केली. यात काही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे त्या पाण्यामध्ये व्यवस्थित विसर्जन न झाल्यामुळे त्या मूर्ती तापी नदीच्या किनाऱ्यावर येऊन पोचल्या होत्या. या किनाऱ्याजवळ काही महिला धुणं भांडी करण्यासाठी तर काही जण दशक्रियविधीसाठी इथे येत असतात. याच विषयाचा विचार घेत या मूर्तीची विटंबना किंवा पायदली न येता त्यांना पाण्यात विविधरित्या विसर्जन करण्याचे काम भुसावळ येथील शाळकरी विद्यार्थी कुमार किरण अशोक सपाळे व 17 वर्ष DS हायस्कूल राहणार राहुल नगर भुसावळ या 11वीच्या विद्यार्थ्यांनी तापी नदी पात्रावरील 20 ते 25 लहान मूर्तींना तापी नदी किनाऱ्यावरून घेऊन ट्यूबच्या सहाय्याने नदी पात्राच्या खोल भागात जाऊन मूर्ती विसर्जित केल्या. किरण हा जरी तापी नदी काठावर राहत असल्याने त्याने हे दृश्य पाहिले होते. त्याला वडील नसून त्याची आई मोलमजुरी करत असते. व्यवसायाने मच्छीमार नसून त्याचे हे काम कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रामध्ये गणरायाचं स्वागत फार जल्लोषात केलं असतं. 5 दिवस गणराय या ठिकाणी काल विसर्जन केलं गेलं, परंतु विसर्जन करत असताना इकडे काही मूर्त्या तापी नदी पात्रामध्ये या ठिकाणी तरंगताना दिसत आहे. इथे एक शाळकरी विद्यार्थी आहे, त्याने या ठिकाणी एक उपक्रम राबून राहिलेला आहे. मला सांग तुझं नाव काय? किरण अशोक सांगताय. किरण, मला सांग नेमकं तू या ठिकाणी काय करतोय? गणपती खडकावर येते मी खोल पाण्याचा का खडकावर दिसत होता हे बघा. काल विसर्जन होते गणपतीचे, त्यांना 5 दिवस आरती करली पण गणपतीचे विसर्जन बरोबर नाही झाले. तिथे खोल पाण्यात सोडावे ते कारण काल असं झालं की वर्षभर फिरत होते, आता वर्षभर त्यांनी आज मला दिखले विसर्जन झालं नाही आहे. मग त्यांना वरती वरती सोडलं, त्या खडकावर गेलं की त्यांना खोल पाण्यात शिक्षण करतो शाळेचं हो, आणि आज हा पूर्ण उपक्रम हातात घेतलेला आहे. सांग किती मूर्त्या तापी नदी पात्रामध्ये होत्या? तरी पण 20-21 असतील. पूर्ण तू मूर्त्या पाण्यामध्ये सोड? पाण्यामध्ये सोड. आणि मोठ्या मूर्त्या सोडण्यासाठी मग तुला साधारण सोबत काहीतरी मित्र लागतील, ते त्यांना तू बोलवलेले. आपण बघू शकतो त्या ठिकाणी एक लहानशा शाळेच्या विद्यार्थ्यांना ठिकाणी समजत आहे की या मूर्त्याचं आपण विसर्जन व्यवस्थित केलं पाहिजे आणि या 10 दिवसाचा गणरायाचा निरोप आपण या ठिकाणी आनंदाने त्याला विसर्जन केलं पाहिजे असं या ठिकाणी संदेश देण्याचं काम किरणने केलेलं आहे. कॅमेरा साळुंकेसह विशाल सुरवंशी, IBN महाराष्ट्र, भुसावळ.